हॅलो मैत्रिणीनो मी करिश्मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एव्हरी वन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी इथे सहावारी साडी घेतलेली आहे आणि माझ्या छोट्या मुलीला इथे मी बेल्ट टाय केलेला आहे तर मी बेल्टवर साडी नेसणार आहे तर तुम्ही इथे बेल्ट पण लावू शकता किंवा एक सॉफ्ट सॉफ्ट धागा दोरा पण तिथे बांधू शकता धागा नाही म्हणता येणार थोडासा जाड दोरा लागेल जर तुम्हाला दोरा लावायचा असेल तर पण आणि बेल्ट असेल सॉफ्ट तर त्यावरही साडी तुम्ही नेसू शकता म्हणजे मी पूर्णपणे बेल्टवर साडी नेसणार आहे तर इथे मी साडी फोल्ड करते तिच्या हाईटप्रमाणे फोल्ड करायची आणि परत आपल्याला डबल दुमडून घ्यायचे आहे तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी काय करत आहे फोल्ड केली मी तिच्या हाईटप्रमाणे आणि अजून फोल्ड केली थोडीशी आणि ते दोन बाग भाग मी जुळून घेणार आहे अशी मी लेंथप्रमाणे तिच्या जुळ दुमडून घेतली आहे साडी आता मी दोन्ही भाग जुळून घेणार आहे म्हणजे साडीची लेंथ कमी करते आहे मी साडीची लेंथ कमी करणं माझ्या दृष्टीने आवश्यक आहे कारण साडीची लेंथ जर मी कमी नाही केली तर निर्या जास्त येतील आणि तिला ते अनकम्फर्टेबल होईल कारण ही सहावार साडी असल्यामुळं आपल्याला ठीक आहे निर्या जेवढ्या हव्यात तेवढ्याच येतात पण लहान मुलीला त्या माण्याने निर्या नी जास्त येतात आणि निर्या जास्त आल्यामुळे त्यांना चालणं मुश्किल होऊन जातं किंवा मग जास्त हेवी वाटतं त्यांना इथे साडी मी आता बेल्टला टक्क करून घेत आहे बेल्टला साडी टक केल्यानंतर आपल्याला नंतर, आप नंतर पुढून निर्यास करायच्या आहेत आणि पदर करायचा आहे जशी आपण साडी नेसतो तशीच आपल्याला इथे साडी नेसायची आहे लहान मुलींना साडी जर नेसण्यासाठी तुम्ही घेतला घेत असाल तर सॉफ्ट साड्या घ्या जेणेकरून त्यांना टोचणार नाही काठा पदराच्या साड्या घेऊ शकता पण सॉफ्ट घ्या कॉटनच्या साडी तर बेस्टच आहे घेऊन लहान मुलींसाठी पण वर्कच्या टोचणाऱ्या साड्या घेऊ नका कारण आपण साडी फोल्ड करून आतमध्ये टाकतो आहे मग तो भाग त्यांच्या पोटाला लागतो तर पोटाला त्यांच्या टोचू नये त्यांना कम्फर्टेबल व्हावी म्हणून सॉफ्ट साडी घेऊ शकता जशी मी घेतली त्या टाईपमध्ये असेल तरी तो तुम्ही साडी घेऊ शकता आता नेहमीप्रमाणे मी पदर काढते आहे थोडासा म्हणजे एक अंदाज येतो एक रोल करून पदर मी लेफ्ट शोल्डरवर सोडते आहे जसं की आपण स्वतःसाठी पण लेफ्ट शोल्डरवर पदर टाकत असतो हाईट थोडी नॉर्मलच घेते आपल्यासारखी लांब पदर नाही घेते आणि राहिलेल्या साडीच्या आपल्याला निऱ्या करायच्या आहेत पण इथे मी निऱ्या फार रफली करणार आहे कारण माझा उद्देश आहे पहिल्यांदा पदर करून घेणं आणि राहिलेल्या साडीच्या निऱ्या करणं पण इथे मी साडी खाली ठेवू नये म्हणून मी रफली एक सेंटर प्लेट्स तयार करून घेते कारण हे फोल्डिंगवाली साडी आहे म्हणजे लहान मुलीला नेसतो त्यामुळे फोल्ड करतो आहे त्यामुळं ते फोल्ड आवश्यक आहेत तिच्या लेंथप्रमाणे फोल्ड करणं आवश्यक आहे म्हणून मी इथे जस्ट प्लीट्स करून घेते आहे प्लीट्स करून मी आतमध्ये टप करून घेते एक रफली इथे तुम्हाला प्लीट्स करणं कंपल्सरी नाही आहे सध्यासाठी पहिले तुम्ही पदर करा त्याच्यानंतर तुम्ही छान प्लेट्स करा इथे मी आता पदर घेते आणि पदर करते आहे लहान मुलीनाचा फोल्ड करून तुम्ही भरपूर टाईपच्या साड्या पण नेसू शकता आता मी हा फोल्ड करूनच तिला मी पल्लू काढणार आहे आणि इथे तिला आपल्यासारखं वरतून एक बॉर्डर आणि खालून एक बॉर्डर अशी पदराला दिसणार नाही आहे ही बॉर्डर फक्त खालच्या साईडलाच दिसणार आहे हे लक्षात घ्या एका साईडचीच बॉर्डर तिची दिसणार आहे आणि एका एक साईडला तिची प्लेन साडी येणार आहे कारण आपण साडी फोल्ड केलेली आहे आणि ब्लाऊज म्हणून मी तिचा एक टॉपच घेतलेला आहे ड्रेसवरचा टॉप घेतलेला आहे तुम्ही तिच्या ड्रेसवरचे टॉपही घेऊ शकता किंवा एक छानसा गोल्डन कलरचा ब्लाऊज लहान मुलींना शिवून टाका तो भरपूर साड्या साड्यांवर कामी येतो आता मी इथे राहिलेल्या साडीचे व्यवस्थित प्लीट्स करून घेणार आहे आता या माझ्या फायनल प्लीट्स असणार आहेत साडी फोल्ड केलेली असते त्याच्या व्यवस्थित प्लीट्स करा इझी टास्क आहे लहान मुलींना साडी घालणं एवढं काही ना अवघड नाही आहे एकदा तुम्हाला घातलं की तुम्हाला सगळं इझी वाटेल कारण त्यांनाही आपण साड्या घातल्यामुळं सणासुदीला त्यांनाही हाऊस येते त्यामुळं तुम्ही त्यांनाही साडी नक्की घालू शकता कारण माझ्या मुलीनी हळदी कुंकाला साडी नेसली होती सगळ्यांनी तिला ॲप्रिशिएट केलं ती हळदी कुंकू लावत होती वान पण देत होती म्हणजे एवढ्या लहान मुलींना फार हाऊस असते आईसारखं करण्याची ती तिचं मेकअपही अगदी स्वतःच करते त्यामुळं मग त्यांना हाऊस असते म्हणून आपणही त्यांची हाऊस करायची साडी नेसवून तर असे मी आतमध्ये प्लेट स्टक करत आहे आणि जो राहिलेला बाग आहे लेफ्ट साईड सॉरी राईट साईडचा तो मी मागे टक करत आहे आता व्यवस्थित साडी घेते आणि निरी पण मी इथे घेणार आहे साडी फोल्ड अशा प्रकारे करा की बेल्टच्या आतमध्ये पण साडी थोडीशी राहिली पाहिजे आणि आप आपल्याला दिसती ती साईड निऱ्यांच्या साईडने पण थोडी राहिली पाहिजे अशी फोल्ड करून साडी आतमध्ये टक करत जा साडी पूर्णपणे नेसताना आता मागे मी एक स्टाईल म्हणून साडी तशी ठेवलेली आहे